आज आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टर मधल्या प्रॅक्टिस सेट 1.1 मधला दुसरा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे ज्या वेळेला आपण दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा एकाच वेळी विचार करतो त्यावेळेला त्या इक्वेशन्सला म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन. मराठीत सांगायचं तर ज्या वेळेला आपण दोन चलातील रेषीय समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो तर अशा समीकरणांना सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हटलं जातं. आता बघा या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिली आहेत, 1/3x + y = 10/3 याला म्हटलं आपण इक्वेशन 1 आणि 2x + 1/4y = 11/4 हे दुसरं समीकरण दिलं आहे त्याला आपण नंबरिंग दिलं 2. आता हे समीकरण सोडवताना आधी या समीकरणांना आपण सोपं रूप देऊ कारण या ठिकाणी छेदस्थानी संख्या आहे ते आपल्याला नको आहे. आता बघा पहिल्या समीकरणामध्ये छेदस्थानी 3 आहे तो नको आहे म्हणून आपण या इक्वेशन 1 3 मल्टिप्लाय करू. मग मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 वी गेट बघा इथे 3 मल्टिप्लाय केलं तर 3 काय कट होईल इथे उरेल फक्त एक्स. इथे 3 मल्टिप्लाय केलं तर 3y प्लस इथे 3 मल्टिप्लाय केलं तर हा 3 कट होईल म्हणजे उरेल फक्त या ठिकाणी 10 म्हणजे x + 3y = 10 हे जे न्यू समीकरण मिळालं इक्वेशन मिळालं त्याला आपण नंबर दिला इक्वेशन नंबर 4. तसंच आता इक्वेशन 2 मध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय 4 डिनॉमिनेटरला तो पण आपल्याला नको आहे म्हणून आपण इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 2/4 आता इथे बघा 2x + 4 इथे 8x इथे 4 ने मल्टिप्लाय केलं तर हा कट होऊन जाईल इथे उरेल फक्त y. इथे 4 ने मल्टिप्लाय केलं तर हा कट होऊन जाईल उरेल फक्त 11 म्हणजे हे नवीन समीकरण मिळालं त्याला नंबर द्यायचा 5. आता हे दोघी विसरून जा हे जे नवीन समीकरण मिळाले याच्याकडे जर बघितलं तर आपल्याला एक्स आणि वाय या दोघींच्या ज्या टर्म्स आहेत त्याच्यापैकी किमान एक टर्म सारखी असली पाहिजे तर ती एलिमिनेट होऊ शकते. मग आपण एकतर एक्सची टर्म एक लाईक टर्म करू सारखी करू किंवा वायची करू. समजा आपल्याला वायची टर्म सारखी करायची आहे तर इथे 3y आहे इथे नुसतं वाय आहे म्हणून आपण इक्वेशन 5 3 मल्टिप्लाय करू म्हणजे हे सारखं होईल. मग मल्टिप्लाय इक्वेशन 5/3 आता याला 3 मल्टिप्लाय केलं तर काय तर 8 3 24 प्लस इथे 3 मल्टिप्लाय केलं तर 3y प्लस इथे 3 मल्टिप्लाय केलं तर 11 3 33 म्हणजे 24x + 3y = 33 हे नवीन इक्वेशन मिळालं त्याला नंबर दिला आपण इक्वेशन 6. आता हे विसरून जा कारण याच्यात बदल केला आपण. आता इक्वेशन 6 आणि 4 विचार करा. आता इक्वेशन 6 मधून 4 आपल्याला करायचं आहे सबट्रॅक्ट तरच ह्या टर्म कॅन्सल होती म्हणून सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 6 सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 6 मग 6 पहिले लिहायचा आणि त्याच्यातून हे इक्वेशन 4 आपण मायनस करू मायनस एक्स प्लस 3y = 10 24x - x = 23x + 3x. या ठिकाणी ज्या वेळेला आपण मायनस करतो त्यावेळेला या सेकंड इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मची जी साईन आहे ती आधी चेंज करायची विसरायचं बघा 24x - x = 23x 3 + 3y आणि -3y कट झाला 0 आणि 33 - 10 = 23 therefore 23x = 23. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून हा 23 तिकडे न्या x = 23/23 x = 1 आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही व्हॅल्यू कुठल्याही एका समीकरणात ठेवा. आपण x = 1 हे इक्वेशन 4 मध्ये ही व्हॅल्यू ठेवू पुट x = 1 इन इक्वेशन 4 बघा काय मिळतं. पहिल्या इक्वेशन 4 लिहू x + 3y = 10 x + 3y = 10 त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 1
of the list y plus 3y is equal to 10. Therefore, 3y is equal to, I want to write, which is 10 minus 1. 3y is equal to 10 minus 1, 9. And therefore, y is equal to 9. And you have to write 9 upon 3. Therefore, y is equal to 3 is 9. Y is equal to 3. Therefore, our solution is, in bracket xy is equal to 1, x ची value 1, y ची value 3. अशा प्रकारे आपण या प्रकरणातल्या उरलेली उदाहरणं जी आहेत ती आपण सोडवू शकतो.